आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, सावत्र भावांपासून सावध राहा, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना देखील, ज्या ज्येष्ठांना तीर्थयात्राला जाता येत नाही, ज्या लोकांना खर्च परवडत नाही, त्यांचा सर्व खर्च सरकार करणार. पंढरपूर, शिर्डी, तिरुपती येथे सोयी सुविधा सरकार पुरवणार. लेक लाडकी योजना ही वेगळी योजना आहे, यामध्ये 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांना फायदा होणार आहे. मुलींना पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय केला आहे. या योजना महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी काढल्यात. सरकारचं कामच फास्ट ट्रॅकवर आहे, हे फास्ट सरकार आहे. संजय गांधी निराधार योजना 60 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आहे. आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, सावत्र भावांपासून सावध राहा. मॅडम जरा मागे जा ना जरा. हे चला रोज रोज रोज. ओके सर, याची योजना तुम्ही काल जाहीर केली, त्या महिन्यांनी तुमचे आभार मानलेले आहेत. काय भावना होत्या एवढ्या राख्या तुमच्या हाताने? मुख्यमंत्री आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये DBT द्वारे 1,500 रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते, गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किमतीच्या बाबत चिंता असते, म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने 3 गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला. या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली, विरोधकांनी, परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो. आणि काल जी योजना आपण केली ती 1 जुलैपासून कार्यान्वित होणार, त्याचा GR पण काढून टाकला आपण. त्याचा GR आज विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात शंका व्यक्त केली, त्यांच्या हातामध्ये GR दिला. 1 जुलैपासून ही योजना अंमलात येणार आणि माझ्या महिला भगिनींना न्याय मिळणार. आणि जवळपास यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे. 2.5 कोटीपेक्षा जास्त भगिनींना. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला. लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट जे आहे, आपल्याला 25 लाख महिलांचं लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट आहे. आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण 15,000 रुपये होतं ते 30,000 केलेलं आहे. आता 30,000 डबल केलं. मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला, कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो फीचे. त्याच्याबद्दल मी बोललो मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना देखील, ज्या ज्येष्ठांना जे तीर्थयात्रेला जाता येत नाही, त्या लोकांना खर्च परवडत नाही, त्याचा सर्व खर्च सरकार करणार. आणि मग पंढरपूर, तिरुपती, शिर्डी जिकडे जिकडे जायचं तिकडे त्यांची व्यवस्था सरकार करणार, तोही निर्णय आज आपण घेतलेला. हिंदू मतांसाठी हे वारंवार टीका, कृषी सन्मान योजनेचा त्यांनी लाभ घेतला, त्यांना ही योजना मिळणार नाही, हे क्लॅरिफिकेशन तुम्ही लोकांना द्या. कृषी सन्मान योजनेचा त्यांना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार नाही. हे बघा, त्यांचं आता काही नरेटिव्ह केलं त्यांनी तरी ते लोक त्यांच्या याच्यामध्ये येणार नाही, भूलथापांमध्ये. आणि ही योजना एक वेगळी सेपरेट योजना आहे. या योजनेमध्ये 2.5 कोटी महिलांपेक्षा जास्त महिलांना फायदा होणार आहे, त्यामुळे सरकारचं धोरण स्पष्ट आहे. सर, मुख्यमंत्री पदावर महाविकास आघाडीमध्ये ओके ओके उभे राहा, सगळ्यांना लागू होणार. आम्ही दिवसात 400 रुपये कमवतो. आता आम्हाला 10 दिवसाचं काम आहे, आम्हाला कुठे रोजगार नाही, आम्हाला कुठे काम भेटतो. तुम्हाला पण आता ह्याच्यात फायदा होणार.
आम्हाला फायदा, आम्ही हातावर कमवत असं तर आमचं घर चालतं, आम्हाला कुठे काम धंदा नाही.